स्त्री म्हणूनही गुलामी किती आहे
ज्ञानाचे दुःख या दोन्ही गुणांमधून सहन करावा लागणारा अनुभव यांनी जे हे आत्मचरित्र हा वेगळेपणा आपल्याला तो वाचताना सतत जाणारे अनुभवाचा साध्यपणा असून शैलीचा वेगळेपणा आहे. त्यामुळे एक विशेष आपला जाणवेल तो असा की परमेश्वरानं भारतीय स्त्रीचे म्हणून जे काही गुण मानले गेलेले आहेत ते सर्व गुण शांताबाईंच्या व्यक्तिमत्वात आहे आणि ते सर्व गुण या त्यांच्या आत्मवृत्तातही प्रगत झालेले आपल्याला दिसते. ती सात्विकपणा, ती चारित्र्यनिष्ठा, ते कुटुंब उत्सवता, कुटुंबाचं प्रेम हे सर्व त्या आत्मसात सर्व या मंडळींचे आणि आपल्या सर्वांचे येतील अशी आम्हाला पुढची खात्री आहे. यानंतर प्रसिद्ध ख्यातनाम समीक्षक प्राध्यापक सरश्री भावे बोलतील. त्यांना शंकर होती देण्यात येईल. त्यामुळे कौटुंबिक आनंद यात आहे आणि तो आम्ही व्यक्तही केला. परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आणि आज होत असलेलं पुस्तक लोकांना प्रकाशन ही मला अतिशय महत्वाची घटना वाटते, घटना महत्वाची वाटते. आणि याचा पुरावा म्हणजे केनामतर्फे या पुस्तकाचं स्वागत करायला आज इथे माणसं उपस्थित आहे. सुशील कुमार शासनातर्फे उपस्थित आहे त्या सुद्धा करतो. साहित्य संस्कृती मंडळातर्फे सुरेंद्र बागिंगे होतो. सर्व बाजूंनी या प्रसंगाचं महत्व आज इथे मान्य झालेलं आहे आणि ते अत्यंत औचित्यपूर्ण. हे सर्व सामाजिक परिवर्तन करणारे होते. या विधानाला माझा आक्षेप नाही, परंतु मला जे सारखं विचार करताना वाटत आलेले आहे ते असं की शांताबाई कांबळेच्या सारख्यांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन झालं नसतं तर या नेत्यांच्या परिवर्तनाच्या उपायाला काहीही अर्थ राहिला नसता. परिवर्तनाचे असंख्य अंतप्रवाह असतात आणि हे प्रबंध जेव्हा सबळपणे काम करू लागतात त्यावेळेला संपूर्ण समाजाचं परिवर्तन 50 वर्षात किंवा 20 वर्षात किंवा 100 वर्षात झालं. कोणत्या प्रकारचं शांताबाई कांबळेंचं परिवर्तन त्यांच्या ज्या आत्मचरित्राच्या रूपानं आपल्या पुढे आलेलं आहे. मला असं वाटतं की ज्याला सांस्कृतिक स्वरूपांतर म्हणजे कल्चरल मेटामॉर्फोसिस असते ते शांताबाईंच्या जीवनाच्या रूपानं या आत्मचरित्रामध्ये शब्द हे एक काम 2-3 हजार वर्ष करून दिलेलं होतं. त्या व्यक्तीनं असं ठरवलं की हे करून दिलेलं काम मी करणार नाही आणि मला माझ्या व्यक्तिमत्वाला जे पटेल ते काम मी करणार आहे. आणि हा फरक कसा आहे, हा फरक मी शारीरिक श्रमाचं काम करणार नाही, मी बौद्धिक निर्मितीचं काम करणार आहे. हा निर्णय आठवाडी त्यानंतर धुण्यांची गडगडी या दुष्काळी सातारा सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागातल्या एका दलित मुलीनं 50 वर्षापूर्वी घ्यावा हे मला फार महत्व. आणि हा निर्णय ती घेतला दिसत नाही तर तो निभावला. निभावला म्हणजे कशा पद्धतीनं, या आत्मचरित्राच्या शेवटी त्यांनी जे तपशील दिलेले आहेत, जी धन्यता व्यक्त केलेली आहे ती आपण त्याच्यात ठेवूया. की फक्त शांताबाई शिकले असं नाही, त्यांनी आपलं सर्व कुटुंब
हे शिकवलं, शिक्षणाच्या प्रांतामध्ये आणलं आणि गर्गणीचं हे कुटुंब आज देशातल्या पहिल्या क्रमांकाच्या या नगरीमध्ये बौद्धिक काम करत इथे प्रतिष्ठित झालेलं आहे. हा जो प्रवास आहे, एका कुटुंबाचा 50 वर्षांमध्ये झालेला हा प्रवास, हा अंतप्रवास हा मला सर्वात महत्वाचा वाटतो. आणि म्हणून मला बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली, ती शिकवण कुणी पाहिली, कुणी अंगीकार दिली आहे. बाबासाहेबांचं स्वतःचं आयुष्य जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी हाच कल्चरल मेटामॉर्फोसिस केलेला. आपल्याला आठवण येईल की बाबासाहेबांचा पोशाख सुरुवातीला नेहमी कडक तुमचं असते, उत्कृष्ट इंग्रजी हे बाबासाहेबांचं वैशिष्ट्य होत. एका कायद्याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास हे बाबासाहेबांचं वैशिष्ट्य होत. हे का असते? त्याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला, ज्या कुटुंबाला, ज्या समाजाच्या घटकाला परिवर्तन व्हायचं असेल, त्यानं ही सर्व किंमत मोजून आपली जी किंमत आहे ते उरलेल्या समाजाकडून हक्कानं वसूल केली पाहिजे. विनंतीपूर्वक सारखं विजवता प्रमाणे की तुम्ही आम्हाला आपले म्हणा, तसं नाही. तुम्ही आम्हाला आपले म्हणा, आदर न म्हणा, आम्ही महत्वाचे आहोत आणि ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. तुम्ही नको म्हणत असताना सुद्धा आमचं महत्व आम्ही तुमच्या लढ्यात खुचवणार. मला स्वतःला जे बाबासाहेब समजलेले आहेत आणि त्यांच्या बहिणी नादुका बहिणी आपल्या सर्व कष्टप्रद आयुष्यामध्ये हे तत्व कधीही सोडलेलं नाहीये, जेवढी जेवढी म्हणून किंमत त्यांच्यामध्ये होती ती त्यांनी स्वतःच्या लायकीनं कष्टानं त्यागपूर्वक वसूल केलेली आहे. आता याच्यामध्ये उल्लेख केला त्यांच्या वैवाहिक जीवनाचा. आज आपल्याला दोघं जण सुखात बसलेले दिसत आहे. या सगळ्यामध्ये संतापिनी जो मूर्त लढा दिलेला आहे सत्याग्रहासारखा, त्याचं मूर्त आहे. आणि हा मूर्त लढा कसा दिला हे त्यांनी फार तपशील सांगितले. त्या साहित्यिक भागावर मी थोड्या नंतर विचारासाठी येणार पडणार. परंतु सांस्कृतिक भाग असा आहे की जो आपल्याला समाजाकडून जी किंमत हवी ती अशी वसूल केली पाहिजे आणि ते संतापिनी केलेलं आहे. मी याला स्वरूपांतरून देतो की मी बौद्ध जेव्हा नवबौद्ध त्या सामान्य लोकांनी आणून दाखवली त्यापैकी म्हणजे तांबडे कुटुंब आहे. शांताबाईंच्या या यशामध्ये त्या जशा इथे आहे तशा त्यांची आई, त्यांची थोरली बहीण अक्का, त्यांचे 100 वर्ष जगणारे बहीण, त्या सगळ्यांचा थोडा 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 वाटा आहे. आता याच्याने सांगितलं की आधी तरी त्या स्त्री त्या शिकायचं. मास्तरांनी एकदा सांगितलं की आता तू इथून शिकू नको, शेती शाळा तुला नेमणार नाही, तर तू पंढरपूरला जा आणि गोळीवर जाऊन शिक. एक वर्ष घरी बसावं लागलं. मग पुन्हा दुसरे मास्तर आले, त्यांनी ठीक आहे कसं करा कसंही करा, पण सातवी तरी तुमची होऊ दे. नंतर ट्रेनिंग होऊ दे. ट्रेनिंग झाल्यानंतर मग स्वतःच्या व्यवसायाच्या संबंधाने आपण त्याला प्रोफेशनल लॉयल्टी असं म्हणू किंवा प्रोफेशनल प्रेस्टिज म्हणू, ही कल्पना शांताबाईंच्या समोर किती आहे ते आपण त्यांच्या समजण्यावर प्रयत्न करणार. शिक्षण घेता अधिकारी म्हणून आपली नेमणूक झाली. या नेमणुकीबद्दल त्यांनी जे संयमाने परंतु स्वाभिमानाने लिहिलेले आहे ते वाचले की आपण ही बळकी घ्यायची की नाही, 5.5 महिन्यासाठी असेल नाही बळकी घ्यायची. त्यांच्या भाषणातले काही मुद्दे त्याने जे दिलेले आहेत ते मुद्दे आपलं काम शांताबाईंनी मला असं वाटत की यामध्ये जो समतोल साधलेला आहे तो लक्षात घेण्याजोगा आहे. म्हणजे एका बाजूला परिवर्तन शांताबाईंना हवंय, त्यांनी ते स्वतःच्या जीवनामध्ये करून टाकले, आपण एक स्वाभाविक मानतात, पण त्यांनी तसं केलेलं नाही. हे सगळं करीत असताना सुद्धा त्यांनी तर मी माझ्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण केले. हा जो भाग आहे यामध्ये मला असं वाटतं की शांताबाईंच्या या सांस्कृतिक परिवर्तनाचं खरं यश समावेश.
आता जाताना इथे म्हणून गेले आणि मला तो तुमच्या मनामध्ये नेहमी येत असतो की या समाजाचा खरा आधार कोण? पुढारी